मित्रांनो, मागील धड्यात आपण बेरजेचा वापर करून संख्या नमुन्यांची उदाहरणे सोडवण्यास शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण अधिक संख्या नमुन्यांची उदाहरणे पाहू. जीवचा शेवटचा कोड काय आहे ते पाहू. जीवचा शेवटचा कोड अशा प्रकारे दिसतो. हा कोड पाहून बबलू अस्वस्थ झाला. पहिल्या दरवाजावरील कोडचा नमुना ओळखण्यासाठी त्याने पहिल्या क्रमांकामधून दुसरा क्रमांक वजा केल्याचे त्याने राजूला सांगितले. परंतु येथे हे करता येत नाहीये. राजूला अचानक काकांनी काय सांगितले ते आठवले आणि त्याने बबलूला सांगितले की प्रत्येक क्रमांकाचा नमुना फक्त पहिल्या क्रमांकात नंबर जोडून बनवणे आवश्यक नाही. वजाबाकीचा वापर करून देखील काही संख्या नमुने तयार केले जाऊ शकतात. मग राजू आता काय करेल? आता राजूने पहिल्या 496 मधून 484 वजा केले तर त्याला किती मिळाले? त्याला 12 मिळाले. आता जर त्याने 484 मधून 472 वजा केले तर किती शिल्लक राहिले? पुन्हा 12 मिळाले. बबलू, मला नमुना आला. ह्या कोड मधील प्रत्येक संख्या त्याच्या आधीच्या संख्येपेक्षा 12 कमी आहे, राजूने बबलूला सांगितले. तर आता पुढील कोड मिळवण्यासाठी राजूला काय करावे लागेल? पुढील कोडची संख्या मिळवण्यासाठी आपल्याला 472 मधून 12 वजा करावे लागतील तर बाकी किती शिल्लक राहिले? अशाच प्रकारे आपल्याला 460 मिळतात. आता त्याच्या पुढील संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल? 460 मधून 12 वजा करावे लागतील. आणि आपल्या कोड मधील शेवटची संख्या 448 आहे. राजूने त्याचा शोधलेला क्रमांक जीवाच्या दुसऱ्या दाराजवळ लावला आणि वाह, दार उघडले. आता राजू आणि बबलू शेवटच्या भिंतीच्या समोर उभे आहेत. त्यांना भिंतीवर शेवटचा कोड दिसला. पुढील व्हिडिओ मध्ये तो कोड काय आहे ते पाहू. परंतु तुम्ही देखील एका कोडाचे उत्तर शोधू शकता. मुलांनो, आज आपण संख्या नमुना वजाबाकीच्या सहाय्याने सोडवण्यास शिकलो.